नमस्कार फुडीज, कुकिंग विथ रुपाली मराठीमध्ये स्वागत आहे. थंडी सुरू होताच आपल्याकडे हमखास भरपूर प्रमाणात अशी मिळते, ती म्हणजे हिरवीगार कोथिंबीर. आणि ह्याच कोथिंबीरीचा वापर करून आज आपण बनवणार आहोत कुरकुरीत आणि खमंग अशी कोथिंबीर वडी. त्यासाठी साहित्यामध्ये घेतलेले आहे 1 कप बेसन पीठ, 1/3 कप तांदळाचे पीठ, 1 चमचा हळद, चवीनुसार मीठ व किंचित असं हिंग, त्याचबरोबर 4 लसूण पाकळ्या आणि 2 हिरव्या मिरच्यांना ठेचून घेण्यात आले होते, 2 चमचे तीळ आणि गरजेनुसार तेलाचा वापर करणार आहोत. सर्वात प्रथम कोथिंबीर जी आहे तिला पाण्याने स्वच्छ धुवून पाणी पूर्णपणे निथळून घेणार आहोत आणि त्यानंतर कोथिंबीरीला चाकूच्या सहाय्याने व्यवस्थित बारीक असं कापून घेणार आहोत. एका भांड्यामध्ये मीठ, हळद, हिंग व तीळ टाकून व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. आता त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर देखील टाकूयात. बेसन आणि तांदळाचे पीठ जे आहे ते एकदम टाकायचे नाहीये, गरजेनुसार थोडे थोडे करून टाकणार आहोत. सध्या तरी 1 चमचा तेलाचा वापर करणार आहोत. लसूण आणि मिरचीचा ठेचा देखील टाकून घेऊयात. तुम्हाला जर का ही कोथिंबीर वडी झणझणीत अशी हवी असेल तर हिरव्या मिरचीचा वापर थोडा जास्त देखील करू शकता. पीठ मळण्यासाठी आपण येथे 1/4 कप पाणी घेतलेले आहे. कोथिंबीर वडीमध्ये आवडत असल्यास भाजलेल्या जिऱ्याची पूड देखील टाकू शकता. कोथिंबीर धुतल्यामुळे किंचित असा पाण्याचा अंश त्यामध्ये शिल्लक असतो, त्यामुळे पाणी जे आहे ते गरजेनुसारच आणि थोडे थोडे करून टाकावे. वडीचे पीठ जर का चुकून पातळ झाले असेल तर त्याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी जास्तीचे बेसन पीठ व तांदळाचे पीठ पुन्हा एकदा टाकू शकता. आता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हाताला किंचित असे तेल लावून मिश्रणाचे 2 समान भाग करून घेऊयात. आजची वडी बनवण्यासाठी कोथिंबीरीच्या 1 जोडीचा वापर केलेला आहे. आता ताटामध्ये थोडेसे तेल लावून तयार केलेले कोथिंबीरीचे जे रोल आहेत ते अशा प्रकारे ठेवून घेऊयात. तुम्हाला हवे असेल तर ताटामध्ये डायरेक्ट हे मिश्रण थापू देखील शकता. भांड्यामध्ये 7 ते 8 ग्लास पाणी टाकून गरम करण्यात आले होते. आता ह्यामध्ये ताट ठेवून मोजून 20 मिनिटांकरिता मीडियम आचेवर व्यवस्थित रोल जे आहेत ते वाफवून घेणार आहोत. 20 मिनिटे झालेली आहेत. रोल पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपण ह्याच्या वड्या कापून घेणार आहोत. बिलकुलही घाई करायची नाहीये. जर रोल गरम असेल आणि त्यात जर का तुम्ही वडी कापायला गेलात तर वडी व्यवस्थित कापली जात नाही. तुमच्या आवडीनुसार पातळ किंवा जाड जशी हवी आहे तशा स्वरूपामध्ये वडी कापून घ्या. पॅनमध्ये 2 चमचे तेल टाकून मंद ते मध्यम आचेवर दोन्ही बाजूंनी हलकासा रंग बदलेपर्यंत वडी व्यवस्थित शॅलो फ्राय करून घेऊयात. फुडीज ह्याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळतील आपल्या चॅनलवरच्या बऱ्याच निरनिळ्या रेसिपीज, तर नक्की एकदा डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा. अशा प्रकारे आपली खमंग आणि कुरकुरीत अशी कोथिंबीर वडी बनून तयार आहे. चला तर मग फुडीज भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत सी यू अँड बाय.